नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आपण सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. नागभीड तालुक्यातील इरवा येथे शुक्रवारी सकाळी 8:30 सुमारास वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. मृतक महिलेचे नाव नर्मदा प्रकाश भोयर, वय वर्ष 50 असून शेतात गवत आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केले. या घटनेने नागभीड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहरात 1 किलोमीटरच्या आत तब्बल 12 गतिरोधक बांधले गेले, परंतु हे गतिरोधक बांधताना कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे उघड झाले आहे. हे गतिरोधक जटपुरा गेट ते रामनगर या 1 किलोमीटरच्या परिसरात बांधले असून याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर दीक्षाभूमीचा विकास करण्यात यावा ही मागणी केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चंद्रपूरच्या दीक्षाभूमीचा विकास केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे लवकरच आता चंद्रपूरकरांचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील दोरगाव येथील एक महिला शेती काम करत असताना वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली. मृतक महिलेचे नाव सीताबाई सलामे, वय वर्ष 60 असून सायंकाळी शेतात काम करत असताना अचानक वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवला होता. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी म्हणजे सीबीएसई आंतरपरीक्षेच्या वेळापत्रकात थोडा बदल केला आहे. ही परीक्षा आता 4 एप्रिलला होण्याऐवजी 27 मार्चला होणार आहे. या संदर्भात सीबीएसईने नुकतेच वेळापत्रक जाहीर केले आहे. पोंभुर्णा तालुक्यातील चेक बल्लारपूर परिसरात युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मृतकाचे नाव राजेश हरिदास ढावरी, वय वर्ष 35 असून त्याने रवींद्र पायपट्टे यांच्या शेतात गळफास घेतला. आत्महत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही. वेरूर येथे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वेरूर ते सिंधी रस्ता मंजूर करण्यात येऊन रस्त्याचे भूमिपूजन सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले होते, परंतु यात 1 वर्ष लोटून गेल्यानंतरही अजून कामाला सुरुवात झाली नाही. शिवाय रस्त्याच्या कडेला गिट्टी टाकून ठेवल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्याचे काम केव्हा होईल असा प्रश्न ग्रामस्थ करत आहे. घुगुस येथील माथोली ग्रामपंचायतकडून MPSC तर्फे निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यात निरंजन मुरलीधर पायधन व मंगेश भोयर यांचे MPSC द्वारे घेण्यात आलेल्या उद्योग निरीक्षकपदी निवड झाली आहे. त्यामुळे सर्वत्र गावात अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे. वर्धा समुद्रपूर येथील पती शिक्षकाने दुसऱ्या स्त्रीशी जवळीक साधल्याप्रकरणी पत्नीने शाळेत जाऊन गुरुजींची चांगलीच धुलाई केल्याचे प्रकरण गाजत आहे. शाळेत शिक्षक व विद्यार्थी उपस्थित असल्याने गुरुजीला पळताभुईत होळी झाली होती. यापूर्वीही गुरुजींनी असे कित्येक प्रकरण केल्याचे यातून उघड झाले आहे. गडचिरोली ते सुरजागड ते गट्टा मार्गावरील नाल्यावरच्या पुलाचे बांधकाम करण्यासाठी उभ्या असलेल्या वाहनांची नक्षलवाद्यांनी जाळपोळ व तोडफोड केल्याची घटना 30 डिसेंबरच्या मध्यरात्री घडली. यात मिक्सर मशीन, वाहन, JCB व इतर वाहनांचे नुकसान करून नक्षलवाद्यांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.